पनवेल महानगरपालिकेची निर्मिती होत असताना येथील जनतेच्या अपेक्षा काय आहेत हे लक्षात घेऊन दूरदर्शी नियोजन करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. कशी असावी पनवेल महानगरपालिका या विषयावर कळंबोली येथील KLE कॉलेजमध्ये चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. या चर्चासत्रास माजी खासदार संजीव नाईक, नगराध्यक्ष चारुशीला घरत, श्याम मात्रे, RC घरत, बबन पाटील, ब्रिजेश पटेल, रत्नप्रभा घरत, नगरसेवक नगरसेविका आदी सर्व पक्षीय नेते मंडळींसह ज्येष्ठ पत्रकार विनायक पात्रुडकर, सिडकोचे जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे, सिटीजन्स युनिटी फोरम अर्थात कफचे अरुण भिसे तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. सिडकोने वसविलेल्या वसाहतींमध्ये आजही अनेक प्रश्न कायम आहेत. विशेषतः नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे, खारघर या वसाहतीत नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावं लागतंय. महानगरपालिका स्थापनेच्या पार्श्वभूमीवर या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार व्हायला हवा असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सूचित केले. या ठिकाणी आपण म्हणूया क्लस्टर असेल किंवा या ठिकाणी वाढीव FSI माध्यमातून मिळू शकतात, या दृष्टिकोनातून चांगल्या योजना त्या ठिकाणी होण्याची आवश्यकता आहे. आज सिडकोचे नियोजन कार्ड बेस, नैनाचे नियोजन कार्ड बेस आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये नैनाच्या माध्यमातून फेब्रुवारी 2013 पासून किती प्रमाण देते 30 पेक्षा जास्त संख्या गेली नाही, मागितल्या किती 1000 वरती मागितल्या गेल्या आहेत आणि एक एक परवान किती दिसते लोक आत्महत्या करतील असं काय पैसे लोकांचे मुद्दे त्या ठिकाणी बिल्डरांचे मुद्दे, बिल्डरांनी लोकांचे घेतले, लोकांचे मुद्दे, या सगळ्यावरती पर्याय कधी काढणार आहोत आणि हे पर्याय काढण्याच्या दृष्टिकोनातून 10 लोकांनी वेगवेगळा विचार करण्यापेक्षा एक महानगरपालिकामधली तर त्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये 1000 रुपये याचा विचार करेल आणि त्या माध्यमातून हा विकास नियमित होऊ शकेल या पद्धतीने यावेळी मान्यवरांनी आपापली मते व्यक्त केली.